शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। आज का दिन देश के इतिहास में सुनहरे अक्षरों से लिखा जाएगा। अयोध्या में राम मंदिर का शिलान्यास किया गया है। इसी की तर्ज पर शहर में विविध जगह उत्साह का वातावरण देखने मिला, साथ ही विविध जगहों पर दीप प्रज्वलन कर खुशियां मनाई गई। बजरंगी अकेडमी च्या वतीने आज संपूर्ण भारतभरामध्ये हिंदू राष्ट्र है आपला, आमचे आराध्य देव प्रभु श्री रामजी याच्या हर्षोल्लासनी पूर्ण भारतात जगभरात दिवे लावून माल्यार्पण करून फटाके फोडून एक राम दिवाळी झालेली आहे। ते स्वागत करण्यात आहे। आम्ही 1111 दिवे इथे लावलेले आहे। आमच्यासोबत दक्षिण नागपूरचे आमदार माननीय मोहनभाऊ मते त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनात ही बजरंगी अकॅडमी, आमचे गुरुदेव श्रीकांतजी आगलावे, छोटूभाऊ भोयर ह्या सर्व आणि सर्व अकॅडमी आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या वतीने हा दक्षिण नागपूर सक्करदऱ्यामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे। याच्यामध्ये आमच्या अकॅडमीतल्या जेवढे मुली आहे ते 21 महाआरती म्हणून होणार आहे। आणखी 1111 दिवे इथे प्रज्वलित झाले आहे श्रीराम लिहून। ही नागपूर शहरामध्ये प्रथम शाखा बजरंग दलाची त्यावेळेसची होती, तो समारोह आमचा बोर्ड आहे, तिथून आमची सुरुवात झालेली आहे आणि हा तिथे हा कार्यक्रम आहे। आज आमचं स्वप्न राम मंदिरचं पूर्ण झालेलं आहे। माझं नाव नितीन शिमले, राहणं जुनी शुक्रवारी, प्रभाग 31, बजरंगी अकॅडमी संस्थापक। आज हे सगळं दिवाळीचं वातावरण नागपूर शहरामध्ये आहे की जसं प्रभू श्री रामजी अयोध्येला जेव्हा वापस आले होते तेव्हा ते दिवाळीसारखं जसं वातावरण त्या काळामध्ये होतं त्या आत्ता जे वातावरण आहे पूर्ण देशभरामध्ये आणि खास करून नागपूर, कारण संघाचं गंगोत्री नागपूर शहर आहे आणि इथलं जे आंदोलन होतं हे आंदोलन संघाने सर्वात आधी सुरू केलं होतं प्रभू श्री रामजीचं ते आंदोलन अयोध्येचं, आणि ते हळूहळू विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सगळ्या समाज एकत्रित होऊन आपल्या इथे जे 500 वर्षाचा कलंक हा धुण्याचं काम आपल्या इथल्या सगळ्या कारसेवकांनी केलं आणि या कारसेवकांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि माननीय अशोकजी सिंगल यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन चाललं आणि अनेक वर्ष यांनी संघर्ष केला अशा अशोकजींनाही नमन करून आजच्या कार्यक्रमात आजच्या या सगळ्या शुभ अवसर त्यांची आठवण म्हणून मी सगळ्यांचा आज त्यांनी जे काही केलं त्यांच्या करण्यामुळे आज हे सगळं सुवर्ण अक्षरात लिहिणारा दिवस आज उजळलेला आहे आणि लवकरात लवकर मंदिरातही निर्माण होणार आहे।